गेट एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्मरणशक्ती वाढणे किंवा स्मरणशक्ती ही मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. मनाची एकाग्रता किंवा आपल्या एखाद्या गोष्टीकडं लक्ष देण्याची जी जिज्ञासा असते त्यामुळे ते लक्षात राहते. किंवा एखादा घटक आपल्या आवडीचा किंवा आपल्याला आवडणारा असा असेल तर आपण त्याकडे लक्ष व्यवस्थित देतो म्हणून ते लक्षात राहते. तरीही आपण आपल्या लक्ष राहण्याच्या पद्धतीत स्मरणशक्तीत आपल्या वागण्यानुसार आणि काही वस्तू खाऊन वाढ करू शकतो. तरीही मित्रांनो, तुम्ही अजून व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा. मित्रांनो, यासाठी मी आज छोटे छोटे 5 ते 10 उपाय सांगणार आहे. त्यात आपण पहिलं पाहू की प्रत्येक व्यक्तीनं 6 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. स्मरणशक्ती वाढण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्तीचं डोकं स्थिर असतं त्या व्यक्ती झोप पूर्ण असते त्या व्यक्तींना लक्षात जास्त राहते. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारची योगासने करावी. योगासने कोणती करावी हे तुम्हाला नेटवर भरपूर मिळेल. त्याचप्रमाणे आपण झोपण्यापूर्वी दिवसभराच्या कामाची उजळणी करावी. दिवसभराच्या कामाची उजळणी ज्यांना ज्यांना करण्याची सवय आहे त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. म्हणजे बेडवर पडल्या पडल्या झोपण्यापूर्वी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय केलं, दिनचर्या सर्वची सर्व आठवण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू जर प्रयत्न वाढत गेला तर तुम्हाला दिवसातलीच नाही तर वाचलेली देखील प्रत्येक गोष्ट लक्षात राहील. त्यानंतर येतं मित्रांनो ॲक्युप्रेशर. डोक्याच्या बाजूला बघा, म्हणजे 2 स्पॉट आहेत त्यासाठी. पहिला स्पॉट आहे भुवयांच्या वर, हळूहळू दोन्ही साईडला दाबावं. त्याच्यानंतर आपण जो भांग पाडतो त्या 2 बाजू आहेत, एक उजवी बाजू एक डावी बाजू. त्या दोन्हीही बाजूवर आपण दाबून तो उपाय वापरू शकतो. त्यामुळे देखील तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. मित्रांनो, अजून आपण सहसाकळी किंवा सहसंबंध जोडून देखील लक्षात ठेवू शकतो. जसं आपल्याला एक मालिका तयार करायची आहे, उदाहरणार्थ आपल्याला 5 फळांची नावं लक्षात ठेवायची आहेत, तर मग आपण समजा आंबा पेरू किंवा द्राक्षे, मग असं जर आपल्याला एक लिंक लक्षात ठेवायची तर आपण त्याची एक गोष्ट बनवा की मी सकाळी सकाळी आंब्याच्या राईत गेलो किंवा वनात गेलो, तिथे खूप आंबे खाल्ले, मात्र माझ्या मित्रानं मला पेरू दिला, पेरू आंबट होता म्हणून मला सहज द्राक्षांची आठवण झाली. अशी एक मालिका तयार करा आणि ही मालिका तयार करून किंवा सहसंबंध जुळून आपण कितीही मोठे शब्द कितीही मोठ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. कारण सहसंबंधाने बघा, जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनी जे सूत्र किंवा ज्या बऱ्याच फायदे तोटे असे लक्षात ठेवायचे असतील तर ते सहसंबंध जोडतात आणि त्याच्यातून ते लक्षात ठेवतात. आता शेवटचा मुद्दा येतो त्यामध्ये की स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात काय काय खाल्लं पाहिजे. मित्रांनो, आज मी तुम्हाला त्यात 2 ते 3 उपाय सांगणार आहे. पहिला उपाय असा आहे, रोज आपल्याला मिळेल तिथून मिळेल तशी एक पेरूची फोड खायची. पेरू हा बऱ्याच ठिकाणी मिळतो, पेरूला जांब म्हटलं जातं आणि ज्या ज्या व्यक्तींनी पेरूची फोड खाल्ली किंवा ज्या ज्या मुलांना पेरूची फोड दिली त्यांची स्मरणशक्ती ही इतर मुलांपेक्षा 25 ते 30% वाढते हे निदर्शनास आलेलं आहे. म्हणून जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही कापून एक छोटीशी फोड खा किंवा पूर्ण पेरू खा, तुम्हाला त्यात जमेल ते तुम्ही करू शकतात. दुसरा उपाय असा आहे की तुळशीची पानं खाणे. तुळशीची पाने किती खावीत आणि केव्हा खावीत हा प्रश्न आहे. तर साधारणतः जेवणानंतर किंवा जेवणापूर्वी, त्याला कुठलीही मर्यादा नाही. दिवसभरात केव्हाही जरी खाल्ले तरी बेस्ट, पण जेवणानंतर खाल्ल्याच्या नंतर अन्नही पचण्यास मदत होते. बघा, तुम्ही 2 ते 5 पाने चघळून खायचे आहेत ना की चावून. चघळून म्हणजेच थोड्या प्रमाणात चवू शकतात पण बारीक चावून खायची गरज नाही, तर चघळून खायचे आहेत. कारण तुळशीमध्ये पारा असतो, मात्र हा पारा सेंद्रिय स्वरूपात असतो त्याच्यामुळे दातांना एवढी काही हानी होत नाही. पण जर खूपच चावून 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 खाल्ले तर दातांना हानी होऊ शकते. नॉमिनल चावून चघळून खायचे, त्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आणि तुळशीचे पानं खाल्ल्यामुळं आपले स्मरणशक्ती तर वाढतेच वाढते पण आपले शरीर शुद्ध राहण्यास, रक्त शुद्ध राहण्यास, त्याचप्रमाणे इतर बऱ्याच गोष्टी शरीरात चांगल्या घडतात. आणि तुळशीची पानं तुम्ही जर खाण्याची सवय बाळगत असाल तर तुमची स्मरणशक्ती 1 ते 2 महिन्यामध्ये इतकी वाढेल की तुम्हाला वाचलेलं प्रत्येक गोष्ट लक्षात राहील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
आता तिसरा आणि सर्वात बेस्ट उपाय असा आहे की तुम्ही वेळेवर जेवण करणं. तुम्ही म्हणाला असं कसं काय, स्मरणशक्तीचा आणि याचा काय संबंध आहे? असं असतं की आपल्या शरीराचं सर्व कार म्हणजे सर्व काम कार्य व्यवस्थित सुरळीत म्हणजे सुरळीत चालू राहण्यासाठी आपण जर अन्न व्यवस्थित खाल्लं, वेळेवर खाल्लं, तर आपले इतर अवयव किंवा आपलं जे ब्रेन आहे ते इतर अवयवावर लक्ष देणार नाही, किंवा त्याला इतर अवयव कंट्रोल करण्याची त्यांची कामं जास्त जाणीवपूर्वक करण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला तुमच्या कामात, अभ्यासात, वाचण्यात, लेखनात, आठवण्यात ह्या गोष्टी लक्षात राहतील आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. मित्रांनो, हा होता छोटासा व्हिडिओ. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.